नमस्कार. आज आपण बेसिक ॲबॅकस शिकणार आहोत. ॲबॅकसमध्ये ॲबॅकस पेन्सिल कशी होल्ड करायची हे प्रथम आपण शिकणार आहोत. काही मुलं ही राईट हँडेड असतात, म्हणजे उजव्या हाताने लिहिणारी असतात. काही ही लेफ्ट हँडेड, म्हणजे डाव्या हाताने लिहिणारी असतात. प्रथम आपण उजव्या हातामध्ये पेन्सिल कशी होल्ड करायची, म्हणजे कशी धरायची ॲबॅकस करताना, ते शिकणार आहोत. पहिल्यांदा उजव्या हातामध्ये पेन्सिल धरायची. पहिलं बोट आणि अंगठा हे सोडून द्यायचं आहे, ते फ्री ठेवायचं आहे. आणि उरलेल्या तीन बोटांमध्ये आपल्याला पेन्सिल ही अशी होल्ड करायची. आणि पेन्सिलचं टोक हे डाऊन पाहिजे, खाली पाहिजे. हे झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला ह्या अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये पेन्सिल धरायची आहे. आणि थर्ड स्टेपला लिहायला चालू करायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड. पुन्हा दाखवते. फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता डाव्या हाताने लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डाव्या हातामध्ये पेन्सिल कशी धरायची. अंगठा आणि करंगळी हे दोन बोटं फ्री सोडायचे, मोकळी सोडायचे. आणि उरलेल्या तीन बोटांमध्ये पेन्सिल अशी होल्ड करायची. हे झाली फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. थर्डला लिहायला घ्यायचं. पुन्हा बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता आपण ॲबॅकस विषय माहिती घेऊया. हे तुमच्या समोर जे ॲबॅकस आहे ह्याला स्टुडंट ॲबॅकस म्हणतात. हे जे आहे ही ॲबॅकसची आउटर फ्रेम आहे. हा ॲबॅकसचा व्हॅल्यू बार आहे. हे आहेत हे ॲबॅकसचे रॉड्स आहेत. हे रेडमध्ये जे आहेत, लालमध्ये, त्यांना बीट्स म्हणतात. जे खाली आहेत त्यांना लोअर बीट्स म्हणायचं, जे वरती आहेत त्यांना अप्पर बीट्स म्हणायचं. आणि हे त्याच्यामध्ये पॉईंट आहे. जो मध्ये जो पॉईंट आहे त्याला युनिट पॉइंट म्हणतात. आणि हा जो मधला रॉड आहे त्याला युनिट रॉड म्हणतात. तुम्हाला जर का युनिट पॉइंट ओळखता येत नसेल तर ॲबॅकसच्या मागे हा जो गोल आहे तिथे जो रॉड दिसतो आहे तो आपला युनिट रॉड आहे. आणि तोच पॉइंट आपला युनिट पॉइंट आहे. जेव्हा ॲबॅकसमध्ये असे बीट्स वरती खालती असतात तेव्हा असं सिंगल सिंगल पोटाने बीट्स वरती खाली करायचे नसतात. त्यासाठी असं फर्स्ट पहिलं बोट आणि अंगठा ह्याने राईट कडून लेफ्ट कडे असं करायचं. ह्याला म्हणायचं झूम द ॲबॅकस. काय म्हणायचं? झूम द ॲबॅकस. आता आपण बघूयात की ॲबॅकस होल्ड कसं करायचं. आता पहिल्यांदा डाव्या हातामध्ये करंगळी आणि करंगळीच्या बाजूच्या बोटाने ॲबॅकस हे असं धरायचं आणि अंगठ्याने इथे धरायचं. हे झालं ॲबॅकस होल्ड करणं. आणि बीट्स अप अँड डाऊन कसे करायचे, तर राईट हँडच्या अंगठा आणि फर्स्ट फिंगरनी बीट्स अप अँड डाऊन करायचे असतात. तर हा आपला आहे युनिट रॉड. युनिट रॉडमध्ये बीट्स अप थंबने करायचे, डाऊन इंडेक्स फिंगर फर्स्ट फिंगरने करायचे. आता आपण बघूया ह्या ज्या बीट्सची व्हॅल्यूज. ह्याचे लोअर बीट्स आहेत त्यातल्या ह्या प्रत्येक बीट्सची व्हॅल्यू वन आहे, वन वन वन. आणि अप्पर बीट्स आहे त्या वन स रॉडवरती ह्याची व्हॅल्यू आहे फाईव्ह. तर काउंटिंग कसं करणार आपण? आधी ॲबॅकस असं होल्ड करायचं आणि युनिट पॉईंटपासून काउंटिंग करायचं. वन, टू, थ्री, फोर, फोर डाऊन, फाय, सिक्स, सेवन, एट, नाईन, पिंच आउट, नाईन. ओके,